असं आहे की आम्ही या बैठकीमध्ये लोकसभेच्या तयारीचा आढावा घेणार आहोत आणि त्यासोबत आमचं अधिक चांगलं कोऑर्डिनेशन, चांगला समन्वय व्हावा या दृष्टीने सर्व नेते आपापल्या पक्षाला योग्य प्रकारचं मार्गदर्शन करणार आहेत, जेणेकरून महायुती एकसंघपणे या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाईल आणि आम्ही लोकसभेची निवडणूक जिंकू. इंडिया नेशन वन इलेक्शन आता ठरवण्यात आलेलं आहे, त्यासाठी माजी राष्ट्रपती विरोधक विरोध करू लागलेले आहेत या गोष्टीला. वन नेशन वन इलेक्शन ही अतिशय योग्य संकल्पना आहे, याच्यामुळे एकीकडे पैसे तर वाचतीलच पण त्याचवेळी वेगवेगळ्या निवडणुका सातत्याने होत असल्यामुळे त्याच्या आचारसंहितेत जाणारे दिवस, त्यामुळे कामाचे कमी होणारे दिवस आणि यासोबत निवडणुका म्हटल्या की रिफॉर्म्सचा जो अजेंडा आहे तो अनेक वेळा डिरेल होतो, विशेषतः वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी सरकारं असली आणि त्या निवडणुका समोर ठेवून मग वेगवेगळे निर्णय घेतले जातात, त्याच्यामुळे एकाच वेळी जर सर्व निवडणुका झाल्या तर देशाला त्याचा फायदा होईल, देशाच्या रिफॉर्म्सच्या अजेंड्याला त्याचा फायदा होईल, देशाच्या विकासामध्ये त्याचा एक मोठा वाटा असेल आणि म्हणून आम्ही याचं स्वागत करू. बघा, ही जी इंडी आघाडी आहे, या इंडी आघाडीमध्ये एवढी मोठी खिचडी आहे की कुठल्याही निर्णयाप्रती हे पोचू शकत नाही, सगळ्यांची तोंडं वेगवेगळ्या दिशेने आहेत. हे एकत्र काय आहे? केवळ मोदीजींच्या भीतीने, अदरवाईज हे एकमेकाचे तोंडं न पाहणारे लोक पण मोदीजींना विरोध करण्याकरता पुन्हा मोदीजी निवडून आले तर आपली दुकानदारी बंद होईल, ती ऑलरेडी झालीच आहे पण ती पूर्ण बंद होईल, अशा प्रकारची भीती असलेले लोक एकत्रित आलेले असल्यामुळे हे कुठलाच निर्णय करू शकत नाही. आम्ही तर विनंती केली होती पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हे सांगा, ते तर सांगणं सोडाच, साधा लोगो देखील कसा असला पाहिजे याचाही निर्णय हे करू शकत नाही आहेत. आणि कालपासनं वेगवेगळे व्हिडिओज जे समोर येत आहेत त्यांनी तर इतकी करमणूक होते आहे की या ठिकाणी सिरियस डिस्कशन करता ही बैठक होते इंडिया आघाडीची की करमणुकी करता होते आहे असा प्रश्न आमच्या समोर पडला. देखिए, ये सारे लोग जो है ये राजा लोग हैं, फाइव स्टार में करे, सेवन स्टार में करे, मैं उसके ऊपर कोई टिप्पणी नहीं करूंगा. सवाल इतना ही है कि आपका एजेंडा क्या है. मोदी जी से डरकर ये सारे लोग एक साथ आए हैं, इनको सबको ये डर है कि तीसरी बार मोदी जी चुनकर आए तो इनकी दुकानदारियां पूरे तरीके से बंद हो जाएगी, परिवारवादी पार्टियों के जो दुकान है उसका भट्टा बैठ जाएगा, उसी डर से ये सारे लोग एकत्रित आए हैं. लेकिन न ये प्रधानमंत्री कौन तय कर पा रहे, प्रधानमंत्री तो छोड़ दीजिए, अपना लोगो क्या होगा ये भी ये लोग तय नहीं कर पा रहे, तो ऐसे लोग देश को क्या चलाएंगे और किस प्रकार से आगे ले जाएंगे. इसलिए इंडी आघाड़ी या ये जो इंडी अलायंस है, इस इंडी अलायंस का पर्दाफाश हो चुका है. वन नेशन वन पोल, वन नेशन वन इलेक्शन, इस संकल्पना का हम स्वागत करते हैं. देश में इतने चुनाव होते, उसकी आचार संहिता में दिन बर्बाद होते, पैसा अलग खर्च होता है, लोगों को भी असुविधाओं का सामना करना पड़ता है, और सबसे महत्वपूर्ण यह है कि रिफॉर्म्स का जो एजेंडा है
वो पूरे तरीके से डीरेल होता है। इसलिए सारे चुनाव अगर साथ में हो तो देश के विकास के लिए पूरे 5 साल अनइंटरप्टेड मिलेंगे और हमारा देश और आगे जा पाएगा, इसलिए हम इसका स्वागत करते हैं। मिशन 48 की तैयारी है, आज एक बैठक बुलाई गई है। 22 जागांवर दावा साधत आहे। कशा प्रकारे बघता हे जागा वाटपाचा तिढा सुटणार आहे आजच्या बैठकीत? जागा वाटपाचा तिढा आजच्या मीटिंग समोर नाही, आमच्या करता तो तिढाच नाही। आम्ही सगळे पक्ष एकत्रित बसू आणि अगदी शांतपणे कोणी कुठल्या निवडणुका लढवायच्या हे त्या ठिकाणी आम्ही ठरवू।